सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। वैभववाडी तालुक्यातील वीज वितरण विभागाच्या कारभाराविरोधात भाजपाचे संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी भाजपाने अधिकाऱ्यांना घेराव घातला। उपअभियंता प्रसाद शिंदे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी धारेवर धरले। 15 दिवसात कारभार न सुधारल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। वैभववाडी तालुक्यात वीज वितरण विभागाबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत। या तक्रारींचा जाब विचारण्यासाठी भाजपाचे संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला। उपअभियंता प्रसाद शिंदे यांच्यावर पदाधिकाऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार करीत धारेवर धरले। अधिकाऱ्यांच्या बेफिकीर वक्तव्यामुळे पदाधिकारी व अधिकारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली। तालुक्यातील मोडकळीस आलेले वीज खांब, प्रलंबित राहिलेल्या वीज जोडण्या आदी विषय येत्या 15 दिवसात सुटले पाहिजेत। कारभार न सुधारल्यास पुन्हा कार्यालयावर धडक देणार असल्याचा इशारा भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिलाय। वीज वितरण विभागात पैसे घेऊन कामे केली जातात असा खळबळजनक आरोप तालुका अध्यक्ष राजेंद्र राणे यांनी केला। राणे यांचा आरोप अधिकारी शिंदे यांनी खोडण्याचा प्रयत्न केला, परंतु राणे यांनी आपण पुराव्यानिशी हे सिद्ध करून दाखवू असं त्यांना आव्हान दिलं। 15 दिवसात वीज वितरणचा कारभार सुधारतो का हे पाहणे आता महत्त्वाचे आहे। वीज वितरण सोबत भाजपा पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार रामदास झळके यांची भेट घेतली। सेतू सुविधा केंद्रातून शाळकरी विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यास विलंब होत असल्याची बाब तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिली। याबाबत तहसीलदार यांच्याशी भाजपा शिष्टमंडळाने चर्चा केली। तहसीलदार यांनी सेतू सेवा केंद्र चालवणाऱ्या ठेकेदाराला समक्ष बोलावून त्यासंदर्भात सूचना दिल्या। यापुढे दाखल्यांना विलंब होणार नसल्याचे आश्वासन तहसीलदार झळके यांनी दिले। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।